मी पियुषा, डिजिटल प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभात प्रस्तुत यशोगाथा या मालिकेत आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एक अत्यंत नामवंत शिक्षण संस्था म्हणजेच अभिनव एज्युकेशन सोसायटी. आमच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1999 साली झाली. प्रत्यक्षात आम्ही जागा मिळवून शाळा सुरू केली 2003 साली. 2002 साली लॉन्चिंग केलं आणि 2003 साली ज्या प्रांगणामध्ये आज आपण बसलेलो आहोत आंबेगावमध्ये, तिथे आम्ही पहिली ते म्हणजे राईट फ्रॉम मिनी के जी टू 10वीपर्यंत शाळा सुरू केली इंग्रजी माध्यमाची. कैलासवासी रामकृष्ण मोरे यांच्या प्रेरणेतून आम्ही ही संस्था सुरू केली. कैलासवासी रामकृष्ण मोरे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना त्या संस्थेतील जवळपास एक तब्भर मी तंत्रशिक्षणाची सगळी जबाबदारी सांभाळली होती, त्यामुळे तो अनुभव गाठीशी होता. आणि त्याच्यातून मग मोरे सरांच्याच आशीर्वादाने ही संस्था आपण सुरू केली. 2003 साली आपण पहिल्यांदा ज्यावेळेला शाळा सुरू केली त्यावेळेला आंबेगाव हे तसं शहराबाहेर होतं, गावामध्ये शहरामध्ये नव्हतं आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये आपण सुरुवात केली. कारण आपल्या संस्थेचं उद्दिष्टच असं होतं, असं आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत त्या उच्च दर्जाच्या असाव्यात, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उत्तम घडवणाऱ्या, उत्तम नागरिक घडवणाऱ्या, उत्तम त्यांचं करिअर होईल अशा पद्धतीने आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीने संस्था ग्रामीण भागामध्ये आपल्याला चालवली पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही ही संस्था सुरू केली. त्यानंतर आपण नरेमध्ये आपल्याला जागा घेऊन 5 एकर जागा घेऊन तिथे आपण डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसी, MBA, MCA त्याचबरोबर फार्म डी हा देखील नवीन कोर्स आपण चालू केला आणि त्याचप्रमाणे 2 शाळा, एक SSC पॅटर्नची आणि एक CBSE पॅटर्नची देखील तिथे चालू केली. आणि त्यानंतर वडवाडी म्हणजे बोरच्या अलीकडे इथून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती भाटघर धरणाच्या समोर निसर्गाच्या कुशीमध्ये आपण त्याचे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंग त्याचबरोबर CBSE पॅटर्नची तिथे इंग्रजी माध्यमाची शाळा अशा प्रकारे तिथे आपण सुरू केली. हे सगळं करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली वडवाडीला की मुलींना शिक्षण देण्यामध्ये ग्रामीण भागातले लोक आजही रिलक्टंट असतात, त्यामुळे मुलींसाठी काहीतरी करावं असं डोक्यामध्ये आलं आणि आम्ही अशी सुरुवात केली की मुलींचं शिक्षण आपण मोफत देऊया, त्यांच्याकडनं आपण फी घ्यायची. त्यानंतर असं लक्षात आलं की त्या मुलींना जाण्या येण्याकरता देखील त्यात पैसे असतात, बसचे ते देखील परवडत नाही. मग आम्ही फ्री हॉस्टेलच्या सुरुवात, फ्री हॉस्टेलची सुरुवात केली आणि या माध्यमातून आज मितीला जवळपास 650 मुली आमच्याकडे तिथे पॉलिटेक्निकला शिकत आहेत. त्यातले 450 मुली ह्या हॉस्टेलला राहतात जे संपूर्णपणे फ्री दिलं जातं. आणि त्याचबरोबर जी गुणवत्ता आपल्याला अपेक्षित आहे ती गुणवत्ता आपण कुठेही गुणवत्तेमध्ये कमी कसोबरीही कमी पडत नाही. जी गुणवत्ता इथे आपण आंबेगावच्या कॅम्पसला म्हणजे शहरामध्ये देतो तीच गुणवत्ता, त्याच पद्धतीचे शिक्षक, क्वालिफाईड हे सगळं आपण तिथे देखील पुरवत असतो. म्हणजे इक्विपमेंटच्या बाबतीत कॉम्प्युटर्स असतील, बुक्स असतील किंवा इतर कुठल्याही ज्या मशिनरीज असतील त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण उच्च दर्जाची सगळी आपण मशीन्स आणलेली आहेत, कॉम्प्युटर्स आणलेले आहेत आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुठेही कमी पडायचं नाही म्हणून उच्च दर्जाचे उच्च शिक्षित असे आपण प्राध्यापक देखील नेमलेले आहेत, शिक्षक शाळेमध्ये नेमलेले आहेत. आज त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्णपणे रुरल एरिया असल्यामुळे, संपूर्णपणे ग्रामीण भाग असल्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये क्रांतिकारी बदल घडू पाहत आहे. अनेक पालक आम्हाला येऊन भेटतात, सांगतात की तुमच्या या योजनेमुळे आम्हाला आमच्या मुली शिकवता आल्या, अन्यथा आम्ही त्यांना 11वी 12वी
आर्ट्स कॉमर्स काहीतरी करायला लावलं असतं आणि त्यांच्यानंतर लग्न करून दिलं असतं. हे अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये काम करणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट पहिल्यापासून राहिलेलं आहे. आणि शेवटच्या माणसापर्यंत तळागाळापर्यंत ही ज्ञानाची गंगा पोचली पाहिजे म्हणून आम्ही सतत कार्यरत असतो. तिथे पॉलिटेक्निकला जे आमची मुलं पास आउट होऊन बाहेर पडतात त्यांना संपूर्ण आम्ही म्हणजे आजूबाजूला ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात. आम्हाला तिथे 100% प्लेसमेंट आहे असं आमचं एकमेव पॉलिटेक्निक असेल पुणे जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये की जिथे 100% प्लेसमेंट केल्या जातात. कुठलाही मुलगा किंवा मुलगी ज्याला नोकरी करायची आहे तो खाली बसत नाही, घरी बसत नाही. याच्यामध्ये दोन उद्देश आहेत, म्हणजे तिथे सुरू करण्यामागचं पॉलिटेक्निक हाच उद्देश होता की ग्रामीण भागातली मुलं, जेव्हा आपण महात्मा गांधींचं चरित्र वाचतो त्यावेळेला महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला. हे खेड्याकडे चला म्हणजे काय, खेड्यामध्ये जाऊन तिथली जी गुणवत्ता आहे म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईलची गुणवत्ता म्हणतो ती वाढायला लागली पाहिजे, जीवनमान सुधारलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही असा विचार केला की तिथे जर आपण एखादं पॉलिटेक्निक उभं केलं तर तिथे जी शिकणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत ती शहरामध्ये यायची थांबतील, कारण त्यांना तिथेच नोकरी मिळेल आणि तिथेच त्यांचं शेती देखील ते घरातली बघू शकतात. आज जवळपास आपल्याकडे 19 इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामधनं आपण वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीजचं शिक्षण मुलांना देत आहोत. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, त्याचबरोबर आंबेगाव कॅम्पसमध्ये आपल्याला BEd आहे, DEd आहे, नंतर लॉ कॉलेज आहे, त्यानंतर BCS, BBA, BCA आहे. या सगळ्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहोत त्याच्यामध्ये गुणवत्ता राखण्याचा आपण अतिशय काटेकोरपणे आपण गोष्टी बघत असतो. आणि गुणवत्ता नसेल तर त्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. आपण जर अनेक सर्वे बघितले तर जवळपास फक्त 30% मुलं जी पदवी घेऊन बाहेर पडतात 30-35% हीच फक्त नोकरी लायक असतात किंवा कुठल्याही उद्योगामध्ये जाण्यासाठी लायक असतात असं सर्वे सांगतात. तर अशा पद्धतीचं आपल्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे मुलांना, आपण द्यायचा प्रयत्न करतो की 100% मुलं ही गुणवत्तापूर्णच असली पाहिजेत. त्यांना जे शिक्षण मिळणार आहे ते गुणवत्तापूर्ण मिळणार आणि गुणवान होऊनच ते बाहेर पडणार. आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच, म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की पुस्तकी शिक्षण दिलं जातं, सर्वांगीण त्या विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होत नाही आणि त्याच्यातनं अनेक गोष्टींमध्ये तो मागे पडतो. त्यामुळे शाळेमध्ये देखील आम्ही असं बघत असतो की त्या मुलाला ज्यावेळेला आपण ऑलराऊंड डेव्हलपमेंट असं आपण एक टार्गेट ठेवून असं एक आपण फोकस करून त्या मुलाला संपूर्णपणे म्हणजे त्याला अकॅडमिक्समध्ये स्ट्रॉंग करायचंच, त्याच्याच बरोबरीने त्याला स्पीच यायला पाहिजे, स्टेज डेअरिंग आलं पाहिजे, त्याला स्पोर्ट्समध्ये एक गती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमधनं त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं, व्यक्तिमत्व फुलत असतं. आणि त्याशिवाय त्या मुलाला जगाची उद्याची आव्हानं पेलण्याकरता तो सक्षम होऊ शकणार नाही. जर त्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या नाही तर तो सक्षम होऊ शकणार नाही. आणि मग नेमकं जी मुलं बाहेर आपण बाहेरच्या जगामध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला ती आव्हानं बेलायला कमी पडतात. आणि आपण मग म्हणतो की महाराष्ट्रीयन मुलं मागे का पडतात, तर असं होऊ न देता आपण आपल्या मुलांना अतिशय गुणवत्तापूर्ण असं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.